नमस्कार। हा व्हिडिओ पाहणाऱ्या आपणा सर्वांचे वेळेचा सदुपयोग आणि ज्ञानात भर टाकणारी विज्ञान कोडी या उपक्रमामध्ये आणि माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत आहे। आपणा सर्वांना विनंती की माझ्या या यूट्यूब चॅनेलला पण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा। सुट्टीमुळं मुलं घरीच आहेत, बाहेर पडता येत नाही, ही सुट्टी कंटाळवाणी वाटू नये म्हणून मुलांकरता हलका फुलका उपक्रम म्हणून रोज एक विज्ञान विषयक कोडं ग्रुपवर विचारण्यात येतं, त्याचे उत्तर मला मुलं वैयक्तिक पाठवतात। या उपक्रमात भाग घेतलेल्या सर्व मुलांना कोड्यांची उत्तरं माहीत व्हावी, विचारलेले प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरणासहित उत्तर या व्हिडिओमध्ये दिलेला आहे। विज्ञान कोडे क्रमांक 1, रंग आहे माझा श्वेत, रंग आहे माझा श्वेत ज्यात जीवनसत्वे अनेक, प्रथिनांचा आहे मी राजा, पूर्णान्न खाऊन येईल मजा, ओळखा पाहू मी कोण। या कोड्याचे स्पष्टीकरण, दुधात आवश्यक त्या प्रमाणात प्रथिने, कर्बोदक म्हणजेच लॅक्टोज शर्करा, जीवनसत्वे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरससारखी खनिजे, स्निग्ध पदार्थ आणि 85% पाणी म्हणजे आवश्यक ते सर्व पदार्थ असतात, म्हणून दुधाला पूर्णान्न म्हणतात। विज्ञान कोडे क्रमांक 2, वाळवंटातील मी आदर्श वाहन, वाळवंटातील मी आदर्श वाहन, ऐटीत चालतो उंचावून मान, जपून वापरतो शरीरातील पाणी, पाटीवर आहे अन्नाची शिदोरी। याचे स्पष्टीकरण, उंट हा वाळवंटात राहणारा प्राणी आहे। उंट अन्न चरबीच्या रूपात त्याच्या वशिंडात साठवून ठेवतो, त्याद्वारे तो अन्नाची गरज भागवतो। उंटाच्या पेशींचा आकार अंडाकृती असल्याने पाणी शरीरात कमी असतानाही ते कार्यरत राहतात। उंट वाळवंटातील एक आदर्श वाहन आहे। विज्ञान कोडे क्रमांक 3, एका तळ्यात 1000 मासे होते, एका तळ्यात 1000 मासे होते, त्यापैकी 100 मासे पाण्यात बुडले, तर आता त्या तळ्यात किती मासे राहिले असतील, ओळखा पाहू किती मासे राहिले असतील। मासा हा प्राणी जलचर असून पाण्यात राहतो, त्यामुळे 1000 पैकी 100 मासे बुडले तरी 1000च मासे त्या तळ्यामध्ये शिल्लक राहणार। विज्ञान कोडे क्रमांक 4, विज्ञान कोडे क्रमांक 4, आधुनिक राम मी, प्रकाशाचा भक्त मी, केली सप्तरंगाची उधळण, मिळाले भारताचे नोबेल, ओळखा पाहू मी कोण, ओळखा पाहू मी कोण, लवकर सांगा। याचे स्पष्टीकरण, डॉक्टर सी व्ही रामन प्रकाशाचे विकिरण या विषयावर त्यांनी मौलिक संशोधन केले आहे, त्यासाठी त्यांना 1930 भौतिकशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला।
नोबेल पुरस्कार मिळविणारे ते पहिले भारतीय, त्यांची ही कृती सर्व भारतीयांनी लक्षात ठेवावी म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. रामन यांच्या संशोधनाला रामन इफेक्ट म्हटलं जातं. आणि विज्ञान कोडे क्रमांक पाच, आपण जेव्हा मला विकत घेता तेव्हा मी काळा, वापरतो तेव्हा मी होतो लाल, टाकून देता तेव्हा मी राखाडी, ओळखा पाहू मी कोण. याचे स्पष्टीकरण, आपण कोळसा जेव्हा विकत घेतो तेव्हा त्याचा रंग काळा असतो, त्याला उष्णता देतो तेव्हा तो तापून लाल होतो, तापविल्यानंतर त्याची राख जी असते ती राखाडी रंगाची असते. धन्यवाद. विज्ञानविषयक शैक्षणिक उपक्रम आणि शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये पाठवा. तुमची प्रतिक्रिया मला व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहित करते. धन्यवाद.